1, 2, 3. Rio. नाही चावी तर चालू कर गाडीची. नया है वह. बाहेर ना टर्न मारून आहे. चला फायनली आपण पोहोचलो आपल्या फार्म हाऊस वर. आनंदी फार्म. फुल जोरात पाऊस आलाय. काल आल्यापासून इकडे पहिल्यांदा पाऊस भेटतोय. मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग कशावर आहे तुम्हाला समजलं असेल थंबनेल बघून. आज आपल्याला शो वगैरे काय नाही. आज आपली पिकनिक आहे लवली म्युझिकल ग्रुपची. तर आज आपण पिकनिकला चाललोय नेरळला, फार्म हाऊसला चाललोय. आनंदी फार्म हाऊस, आनंदी चांग असंच काहीतरी नाव आहे, तुम्हाला दाखवीन मी नंतर. हा बघा आपला भाऊ आला आहे इथे. आता एक एक जण भेटू आम्ही आणि पुढे निघू डायरेक्ट. तर धमाल तर येणारच आहे. श्रीवर्धनचा ब्लॉग तुम्ही बघितला, तिथे आपण वाजवण्यासोबत एन्जॉय पण केला. तसं आता इथे तर फक्त आपण एन्जॉयसाठी चाललो आहे. तर सोबत राहा आणि एंडपर्यंत बघा आणि एंडपर्यंत सोबत राहा आपल्या ब्लॉगमध्ये. तर आता निघालो आपण घराच्या इथेच आहे. आता निघालो आपण. आता कुठे जायचं इथे? आता रूमवर जायचं. लवली हाऊसवर चाललो आपण. तिथे सगळे वाट बघतायत आतुरतेने आमची. लेट झालाय त्यामुळे नेहमीप्रमाणे. तर चला आपण भेटू डायरेक्ट पुढे. पोहोचला आपण आता आपल्या लवली हाऊस वर. आपले हंटर्स आले. केवढं टेन्शन घेतलंय भाईने. काय नाही टेन्शन बिन्शन घेतलंय. यांनीच आम्हाला खूप टेन्शन दिलंय. हा हा राहुल कवटकर. बघा हिरो आपला गॉगल घालून, गॉगल वगैरे घालून रेडी आहे ना पाऊसला. हे बघा शूज बघा पप्पाचे. लाल बावता कुठले? लाल बावता काय घालू. आपले माननीय अक्षय उतेकर अब्दुल प्लेयर. काय मागला चाललो आपण? काय कसं वाटतं तुला? पोचल्यावरती समजेल काय ते. पोचल्यावरती सोबत राह सर्वांनी. पोचल्यावर तर धमाल येणारच आहे. रिक्षात अजून आपला एक आहे हंटर. हे बघा फोन आले तुला. मीटर डाऊन करायचंय. आता डाऊन किती वाजता निघायचंय? अरे जयेश ठाणेकर. जयेश ठाणेकर कुठे चाललाय रे पिकनिकला? मला नाही माहिती. नितीन तिथे जायचं. आपला जय पब्लिक. आता थोडीफार तयारी करायची बाकी आहे. इकडे तयारी करून घेतो थोडीफार. नंतर आपण डायरेक्ट आता पुढे भेटू. सोबत तर राहणारच तुम्ही मला माहिती आहे. तर भेटू आपण पुढे. जरा मगाशी घातलेले कपडे त्यात गरम होत होतं म्हणून चेंज केलेत आता शिस्तीत. ॲक्च्युली तिथे पाऊस आहे ना त्यामुळे मी ते कपडे घातलेले जॅकेट वगैरे. ते आता जॅकेट वगैरे तिकडे घालीन. ते आपलं शर्ट घातलं आपलं नॉर्मल. हा बघा लिंबूवाला वाटतं. लिंबू. हां लिंबूवाला आहे. हा बघा काय रे खोकला आलाय का? तब्येत नाही ठीक. मग पोहणार कसा तू? पोहणार कोण आहे? फक्त बाहेर बसणार, येणार, एन्जॉय करणार आणि घरी निघायचं.
पोहणार नाही बोलतो स्विमिंग पूल, ह्याला बरोबर ढकलो आम्ही पाण्यात, त्याला काही टेन्शन नाही. आता माझी रिक्षा चालवायची इच्छा होते. ए एक राऊंड नाही भाई, चावी आहे बघ तिला. हा चला एक राऊंड मारूया रिक्षाची. मला येत नाही एवढी, शिकतोय ते पण याने शिकवलंय थोडंफार, हितेशने, लिंबूने, अंड्याने पण शिकवलंय पण जास्त नाही. चला एक राऊंड मारूया रिक्षाची पटकन. नाही चावी तर चालू कर गाडीची. नया है वह, नवीनच आहे, शिकतोय मी. नुटल नाही, बटन आहे खाली. झाली झाली चालू झाली आहे. बाहेरनं टर्न मारून ये. बाहेर जाऊ नाही शकत रे, एवढा कॉन्फिडंट नाही माझ्यात. सीझन संपल्यावर हेच करायचं. नाही नाही साईड बिझनेस. सीझन संपला की घ्यायची ऑटो, पावसाळ्यात कमाईच कमाई आहे. बस किधर जाने का भैया, किधर जा रहे का है? दुनी डोंबिवली. चलो आपको मोटा गाँव. मोटा गाँव चलो भाई. मोठा गाव आणि जुनी डोंबिवलीत पोहोचलेले आहेत. झाले आता मन भरलंय रिक्षा चालून. शिकतोय हळूहळू, शिकून ठेवा. रिक्षा चालून झाले, जरा थोडीशी मजा घेतली रिक्षाची. आता इच्छा भरली रिक्षा चालून, आता तयारीच चालू आहे निघायची. अजून काय निघतच नाहीयेत, बघू आता कधी निघतात. येत आहेत अजून थोडे आपले पार्टनर्स यायचे बाकी आहेत. मग निघू आपण थोडा. निघालो आपण आता डोंबिवलीवरून निघालोय रिक्षातून. सगळ्यांनी रिक्षाच काढल्यात. किती रिक्षा? तीन तीन रिक्षा आहेत. कार एक कार कोणती दादाची दादा. नाही नाही ऑटोच आहेत ना सगळ्या. गाडी घ्यायची गाडी मयूरची. हा बघू एक असेल तर असेल गाडी, मला पण नाही माहिती. पण आता हा तीन ऑटो तर निघल्यात आपल्या लवली हाऊसवरनं. माझ्यासोबत आता जय आहे आणि आपला रिक्षा चालवणारा अंडेशेट. अंडेशेट काहीतरी बोल. आज आपल्याला नेरळला घेऊन जाणार आहे. तर आता आपण भेटू पुढे. रिक्षात मजा येते. रिक्षा काय रिक्षात तर मजा येते सगळ्यांना. मी तर रिक्षातच असतो वाजवायला जाताना, पण मी रिक्षातच असतो. बाईकवर नाही जात, आता फोर व्हीलर मध्ये नाही जात, रिक्षातच जातो. मजा येते रिक्षात. आणि आता आपण आधी माझी तर भेटतच राहणार आहे सारखं. तर तुम्ही सोबत राहा, जसे सोबत आहात आतापर्यंत तसेच सोबत राहा. आपण अजून पोहोचलो नाही, तिकडे पोहोचल्यावर अजून मजा येणार आहे. तर भेटू आपण पुढे. पोहोचलो आपण आता वांगणीला. मध्येच थांबलोय, रील्स काढतायत. रील्स काय काढली रे? बरोबर स्लोमो पाहिजे. स्लोमो टाकेन मी. हा पप्पा केवढा खुश झालाय, रील्स काढतोय आता. पप्पा तुम्हाला निसत इंस्टावर दिसेल. पप्पांचा आयडी सांग. प्रसाद मार्के ऑफिशियल. डबल 418 आहे. डबल 418 नीट सांग, नीट सांग. प्रसाद मार्के 448 फॉलो करा. चला आता इथे जरा दोन चार फोटो काढतो जरा, आणि नंतर हा ब्लॉग मध्ये टाकतो. ब्लॉग मध्ये फोटो नको, आपण व्हिडिओ टाकूया. जरा आपण भेटू आता पुढे, जरा फोटो काढतो दोन चार आणि इकडनं निघतो. आपण भेटू पुढे. पोहोचलं आपण आता नेरळला. आपला फार्म हाऊस इकडनं 7 ते 8 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथे थोडी नदी दिसली म्हणून आम्ही जरा थांबलो इथे पण परत फोटो काढायला. एक नंबर क्लायमेट आहे इकडे. आम्ही तिघंच आहे आता. जय अंड्या आणि मी. आपण पोहोचू ना? किती वेळात पोहोचू? 5 ते 10 मिनिटात पोहोचू. मॅपवर दाखवते 7 ते 8 मिनिटं. अनिकेत बोलते उडी टाकतोय म्हणून जरा थांबलोय.
नाही नाही इकडे उडू नाही, आता डायरेक्ट स्विमिंग पूल वर गेल्यावर आपल्या फार्म हाऊसला मस्त क्लायमेट आहे. चला आपण भेटू आता फार्म हाऊसला पोचल्यावर डायरेक्ट. चला फायनली आपण पोचलो आपल्या फार्म हाऊसवर आनंदी फार्म. बघा आता जस्ट आपण एंट्री मारली आतमध्ये, तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवतो आता फार्म हाऊस, बाकी नंतर दाखवणारच आहे. आपण फार्म हाऊस वर आता पोहोचलेलो आहे, तुम्हाला आता मी फार्म हाऊस कसा काय आहे ते दाखवतो पूर्ण. त्याच्यानंतर मग मी सुरुवात करतो तिथे पोरं पोहायला गेलेत दिसत असेल तुम्हाला स्विमिंग पूल मध्ये. एकदा तुम्हाला फार्म हाऊस दाखवतो त्यानंतर मग मी पण जातो पोहायला स्विमिंग पूल मध्ये. फार्महाऊसचा बघितला असाल कसा आहे काय ते बाहेरून, आतून मी दाखवला नाही, आतून नंतर दाखवीन. आता स्विमिंग पूल दाखवायचा राहिला तुम्हाला, मी आता स्विमिंग पूल दाखवतो तुम्हाला. आपले पोरं पोहायला सुरुवात पण केली आहे, मी जरा लेट पोहोचलो म्हणून जरा यांच्यासोबत मी स्टार्टिंग नाही केली पोहायची. आता मी तर उतरणारच आहे पाण्यात लगेच, त्याआधी तुम्हाला दाखवतो स्विमिंग पूल कसा आहे काय ते. तुम्ही बघितलात कसा आहे, मला तर आवडलाय खूप, सगळ्यांनाच आवडलाय, मस्त आहे, पाणी पण खूप चांगलं आहे. तर आता मी जातो, आता मी पण चेंज वगैरे करतो आणि मी पण जातो आता स्विमिंग करायला. स्विमिंग करतो तेव्हा भेटा. स्विमिंग करता येत नाही मला, थोडंफार येतं पण मजा येईल खूप. तर सोबत राहा, ब्लॉगला पण खूप मजा येणार तुम्हाला. तर भेटू आपण. तर रेडी झालोय आपण, शॉर्ट्स वगैरे घातले, स्विमिंग पूल बघू शकता मग कशी दाखवला तुम्हाला, आता चाललोय पोहायला मी. तर बघा आता पुढे. Thank you.
हल्दा चाललाय मस्त पाण्याखाली बसायला. झालंय म्हणजे आत्ता पुरती झालंय, अजून खूप पोहायचंय, पोहतच राहायचं. आता स्विमिंग पूल आहे, आता रात्रभर तेच करायचंय, पोहायचंच आहे. आणि सारखं कंटिन्यू मी व्हिडिओ चालू नाही ठेवू शकत, म्हणून मी आपल्या ब्लॉगमध्ये टाकाय पुरती शूट घेतलेत आणि शूट केलेत आणि ब्लॉगमध्ये टाकले. तुम्ही बघितले सुद्धा, कसे वाटले ते सांगा कमेंटमध्ये नक्की. आता बसलो आता असंच पाण्यात, आता पूर्ण तयारी करतायत जेवणाची वगैरे, कारण की ते आलं की पोरं पोरं जेवण वगैरे बनवतात. मला येत नाही, मी हेल्प करतो थोडीफार जर काय छोटी मोठी हेल्प असेल तर. आता चालूच आहे मजा मस्ती, पुढे आपण भेटूयाच. कसं काय ते आता तुम्ही सोबत आहात तसेच सोबत राहा आणि पुढे आपण भेटूया लवकरच. जरा थंडी लागते, जरा पाण्यात नाता चालू आहे म्हणून बोलायला थोडा प्रॉब्लेम होतो आहे. तर आपण भेटू नंतर. चला, मगाशी पोहून वगैरे आपलं झालं, आता इथे वाजवतो आपण टाइमपास. पण आपण कीबोर्ड वगैरे काहीच आणलं नाही, तर इथे एक जुगाड केलाय तर बघू शकता तुम्ही, दाखवतो तुम्हाला. हा बघा आपला जुगाड. आपण पिकनिकला आलो तरी वाजवायशिवाय राहूच नाही शकत. तर बघा तुम्ही पुढची धमाल. तुम्ही बघितलात एन्जॉय कसा चालू आहे. एन्जॉय तर करतायत आणि एन्जॉय करतच राहणार आहे, पण आता थोडा वेळ करतील एन्जॉय. आता माझं तर एन्जॉय करून झालंय, वाजून झालंय, नाचून झालंय, जेवण वगैरे झालंय, सगळं झालंय. आता मी आले झोपायला, कारण की आता वाजलेत 2:45. तर आता झोपतो, कारण की सकाळी उठून पण आपल्याला परत थोडी मस्ती मजा करायची. आत्ताच जर जागा राहिलो तर मग सकाळी मग कंटाळा येईल, त्यामुळे आता झोपतो, कारण की आधीच झोप झालेली नाही आहे. तर झोपतो आता, तर आपण आता सकाळी भेटूया, कारण की डोळे वगैरे तुम्ही बघत असाल लाल झालेत पोहून पोहून. पाण्यात राऊंड राऊंड डोळे वगैरे एकदम लाल झालेत, डोकं पण दुखायला लागलंय. तर आता झोपतो, आपण भेटूया सकाळी. तुम्ही जसे सोबत आहात तसे सोबतच राहा, आपण भेटू सकाळी. चला बाय, गुड मॉर्निंग. झाली आपली सकाळ, यांची पण झाली आहे, याची नाही झाली आहे परत. नाही नाईट बीट काय नाही, आता निघायचंय दुपार नंतर.
जाईल बघा बसायची एकदम सुकून मिळलाय सुकून सुकून की जिंदगी नाही नाही मस्त आहे फार्म हाऊस पण मस्त आहे फार्म हाऊस एकच नंबर आहे आणि वातावरण पण एकदम सुंदर आहे भारी आता झाली आहे सकाळ आता इथे अजून दुसरं काय करणार आता परत पोहायलाच जाणार आहे आता जरा फ्रेश वगैरे होणार मग जाणार नाश्ता वगैरे करतो जरा नाश्ता झाला की नंतर मग परत पोहायलाच जाणार आहे आता पोहणार वगैरे मग नंतर आता दुपारी जेवणार त्यानंतर परत पोहायची इच्छा आली तर परत पोहणार आणि मग नंतर डायरेक्ट संध्याकाळी निघणार इकडनं घरी जायला किती 4-5 वाजता निघायचं इकडनं घरी जायला तर तेवढा वेळ आता आपल्याकडे आहे तेवढा जेवढा एन्जॉय करता येतो तेवढा एन्जॉय करून घ्यायचा आहे मला शूट घ्यायला भेटतील तर मी नक्की घेईन कारण की सगळे एन्जॉय करतायत त्यामुळे शूट घ्यायलाच कोण नाही आहे त्यामुळे मी जास्त घेतले नाही काल पण मग झोपलो नंतर पोहल्यानंतर पण जास्त शूट घेतले नाही ते एकदाच आपण वाजवत होतो तेवढंच घेतलं शूट कारण की सगळे एन्जॉय करतायत त्यामुळे कोणला मी आटकून ठेवत नाही व्हिडिओ काढायला कारण की सगळ्यांना मजा करायची आहे त्यामुळे मला जेवढे शूट घेता येतात तेवढे मी घेतो आहे ह्याच्यानंतर पण घेईन आता थोड्याने पोहायला जाऊ तेव्हा जेवढे घ्यायला भेटेल तेवढे घेईन तुम्ही सोबत राहा एवढे सोबत राहिला तर अजून सोबत राहा फ्रेश वगैरे होतो भेटू आपण आता नंतर डायरेक्ट पुढे चला फ्रेश वगैरे झालोय नाश्ता पण झालाय आता सगळे बसलेत पत्ते खेळायला गेम चालली आहे जाम मोठी गेम हे होते कर तू पण घेतोय हा पत्ते बघण्यात व्यस्त आहे हरवला इत्या घेतो ना जोकर कोणी बघा तीन आहेत पण काय होणार नाही पैसे पत्ते वगैरे तर खेळत आहेत पण मागे बघू शकता पाऊस पडतोय फुल जोरात पाऊस आलाय काल आल्यापासून इकडे पहिल्यांदा पाऊस भेटतोय कारण की काल अख्ख्या दिवसात आणि पाऊसच पडला नाही रात्री पण आता एक नंबर पाऊस पडतोय तुम्हाला दाखवतो बघितला असाल पाऊस पडतोय जरा भारी वाटतंय आता पावसात भिजायला पण जायचंय आणि परत पोहायला पण जायचंय पण बघतो आता माझ्यासोबत कोण पोहायला येतं का कारण की पत्ते खायला बसलेत जर कोणीच आलं नाही थोडा वेळ वाट बघीन मग एकटाच जाईन पोहायला नाहीतर मग पत्ते खायला बसीन थोडा वेळ मग एकत्र पोहायला जाणार तर आपण भेटू पुढे डायरेक्ट आता व्हिडिओ शूट करायला भेटली तर नक्की करीन सोबत राहा ते वगैरे खेळून झालेत फायनली आलेत सगळे पोहायला जाम मागे लागलो चला चला तेव्हा आलेत काय उडी मारली सनी एक नंबर हे इथे काय आलं तुझ साफ करतोय इथे स्विमिंग पूल साफ करतोय चला आता मी पण जातो पोहायला डायरेक्ट ड्युक्स का डायरेक्ट डायरेक्ट ड्युक्स आपण चला संपलं डायरेक्ट उडी तिकडनं मारूय तिकडनं तिकडनं माझ्या इथे जरा पाणी कमी आहे बघा आपल्या इथे व्हायचं काय चाललंय इथे काय करतोय स्विमिंग पूल साफ करत होतो जरा थोडस पाला पाचोळा पडलेला रात्रीचे जरा किडे वगैरे पडले ते जरा साफ करत होतो इथे साफ करत होता मला पण कंट्रोल होत नाही चला आता मी पण उडी टाकतो डायरेक्ट इथे आहे इथे असा साईडला डायरेक्ट फोन घेऊन मस्त
चला 1 2 लेट्स गो 3 गॉगल पडलेला आहे ए गॉगल बघ रे मारले उडे पण जरा पाण्यात क्लोरीन जास्त आहे डोळे वगैरे धुमतात खवल्यालाच होत नाही डोळे तुम्ही बघितलं असेल तोंड कसं झालंय उडी मारल्यावर पाण्यात जाम डोळ्यांची आग होते जरा क्लोरीन जरा जास्त आहे ठीक आहे तरी चालेल म्हणजे एकदम पण वाईट नाही एन्जॉय करण्या इतपत आहे तर चला आपला एन्जॉय चालूच राहील सोबत राहा चला उलट पवत आता जरा तूर मारवे आता जरा तूर खालून खालच्या खाली पाण्यावरून बेडूक होत या ग्रुप होती का सगळ्या टाक ग्रुप होती तुम्ही बघितलात पोहतोय आपण सगळेच पोहतोय सगळेच नाही पोहतोय सगळी पोरं जरा जेवायला गेले तर ते आणि जे आहेत ते आम्ही पोहतोय इकडे रिओ पितोय बघू थोडे रिओ चला तर एन्जॉय तर चालूच राहील उत्तर कर तर आता मी कंटिन्यू शूट घेऊ नाही शकत आता जरा पोहतो सगळेच बिझी आहेत एन्जॉय करण्यात तर आपण डायरेक्ट आता पोहून झाल्यावर भेटूया चला तर आपलं पोहून वगैरे सगळं झालेलं आहे आता निघायची तयारी आपली झाली आहे अर्धी पोरं तर निघाली आहेत पुढे पण गेली आहेत आम्ही जास्त वेळ पोहत होतो कोण हितेश मी उतेकर अजून कोण विराज आम्ही 4-5 जण थांबलो होतो तर आता आम्ही पण निघतो आता तयारी वगैरे सगळी झाली आहे चेंज वगैरे केलं आहे सँडो वगैरे का घातले कारण इकडे पाऊस आहे आत्ता थोडा बारीक झाला आहे तर पाऊस फुल आहे हे बघा सगळे रेडी झाले आहेत आम्ही 4 आणि 1 मयूर ए मयूर कुठे ए मयूर ए गाडी तर आम्ही 5 जण फक्त बाकी आता 5 जण निघतोय इकडनं शेवटचा मयूरची गाडी आहे त्याच्यानं चाललो आपण एक नंबर आहे भाई मजा आली ना ए या इकडे विजिट आणि मजा ए मजा आली ना एकदम मस्त फार्महाऊस आहे तुम्ही पण या खूप छान आहे कारण असा सीन होता की फार्महाऊस बघायला पहिले आम्ही आलो होतो आम्हाला विचार पडला होता यांना आवडेल की नाही आवडेल पण सगळ्यांना आवडला फार्महाऊस पण फार्महाऊस हेच नाही केलं बघितलात ना पूर्ण फक्त रूम आणि आपली हे स्विमिंग पूल बस त्याच्या बाकी काय पण एन्जॉय सगळ्यांनी खूप मस्त केला मी जास्त शूट का नाही घेतले कारण की सगळेच एन्जॉय करत होते तुम्ही मगाशीच बोललो मी तुम्हाला सगळे एन्जॉय करत होते त्यामुळे मी व्हिडिओ काढायला कोणाला देऊ असं आहे कारण की मी व्हिडिओ काढायला देईन मग तो एन्जॉय कसा करेल त्यामुळे मी मला जेवढे भेटतील तेवढे मी शूट घेतलेत तर झालं सगळं एकदम व्यवस्थित आपली पार्टी झाली 2022 ची लवली म्युझिकल ग्रुपची आपल्या एक नंबर झाली आहे
चला तर आपल्याला आता निघायचं आहे. निघायची तयारी तर झाली आहे. बॅगा वगैरे लावल्याच आहेत तर मलाच बॅग वगैरे घ्यायचं आहे. बघता आणि निघायचं आहे. तर तुम्ही इथपर्यंत हा ब्लॉग एन्जॉय केला असालच मला माहिती आहे. तर धन्यवाद, खूप खूप धन्यवाद तुम्ही इथपर्यंत आपल्या सोबत राहिलात. धन्यवाद. तर आपल्या चॅनलवर असे नुसते बँजोज येत नाही येणार. बँजोचे तर येतीलच पण ट्रॅव्हलचे आणि पिकनिकचे हेही ब्लॉग येतील. तुम्ही बँजोचे जेवढे आवडीने बघता तेवढेच तुम्ही हेही ब्लॉग आवडीने बघा. बघायलाच एवढे मला गॅरंटी आहे. काय बोलतो? लाईक करा. हा, लाईक करा. लाईक करा, सबस्क्राईब करा. राहुल करतात भाई, सगळे करतात. तर आपले ब्लॉग येतच राहतील. हा ब्लॉग आपण इथेच एंड करू कारण की इथे ना पाऊस आहे. आत्ता थोडासा थांबला आहे तर मी आता पुढे शूट घेणार नाही कारण की थकलो पण खूप आहे. तर आपण आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. नेक्स्ट ब्लॉग आपला बँजोवर असेल नाही तर पिकनिकवर असेल, मलाच आयडिया नाही पण असेल एवढा नक्की आहे. तर जेवढा सपोर्ट तुमचा नेहमी आहे असा सपोर्ट कायम ठेवा. तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.